नमस्कार, नवरात्रीच्या शुभेच्छा देते. नवरात्री म्हटली की सगळ्या देवींची रूप डोळ्यासमोर येतात आणि मला असं वाटतं की ही सगळी रूप डोळ्यासमोर आणून तिच्यामध्ये दडलेल्या सगळ्या ज्या शक्ती आहेत त्याचा आपण अभ्यासपूर्वक विचार करावा असं मला वाटतं. आता जेव्हा ह्या सीझनमध्ये बाहेर फिरताना दिसतं की खूप जणी कुठेतरी भजनाला जात असतात, कुठेतरी पोथी पाठ कुठेतरी चालू असतं किंवा संध्याकाळी दांडिया खायला जात असतात, तर याच्यात मला एक सांगायला आवडेल की हे सगळं केलं पाहिजे. आता 9 दिवसाचे उपास सगळ्याजणी करतात तर याच्या मागे खरोखर खूप चांगले पर्पज आहेत, पण त्याच्यात आणखीन हा एक पर्पज तुम्ही नक्की विचार केला पाहिजे की आपल्यातला एखादा अवगुण आपण ह्या 9 दिवसामध्ये एक एक अवगुण जर सोडून चांगला गुण आपण घेतला आणि तो वर्षभर जोपासला तर त्याच्यामुळे आपली जास्त प्रगती होणार आहे. म्हणजे पूजापाठ आणि हा एक अवगुण सोडलेला, असं हे जर कॉम्बिनेशन घेऊन आपण जर आपल्या आयुष्यात बदल घडवून आणले तर मला वाटतं आपल्या आयुष्याची प्रगती होयला आणि महिलांना आणखीन पुढे जायला जास्त मला वाटतं छान वाव मिळेल आणि असं व्हावं अशी मी सदिच्छा व्यक्त करते. आणि जय माता दी.